एकदा भाजी शरद पवार म्हणतात की भाजपला फायदेशीर होईल अशा कोणत्याही आघाड्या तुम्ही करू नका, मग ते ओबीसींचं आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका होणार नाही, या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे. नाही, आमचं तर अतिशय स्पष्ट मत आहे की ओबीसीचं आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊच नये. या संदर्भात आम्ही फॉर्म्युला देखील सांगितला, ते कसं करता येईल मी अतिशय स्पष्टपणे कायद्याचा अभ्यास करून ते मांडलेलं आहे. सरकारच्या मनात आहे की नाही हे सरकारला ठरवायचं आहे, पण आम्ही मात्र आमची भूमिका ठाम राहणार आहे आणि त्याच्याशिवाय जर निवडणुका घेण्याचा प्रयत्न आला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. शरद पवार म्हणतात की भाजपला फायदा होईल अशा कोणत्याही आघाड्या करू नका. नाही, ते ठीक आहे, ते त्यांच्या 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 पक्षाचा तो विषय. एक शेवटचा प्रश्न असा की राकेश टिकैत जे आहेत किसान नेता, ते म्हणतात की 2022 पुढच्या निवडणुका येता 24 हे कुठल्या तरी त्याचा कोणतरी घडवून आणतील आणि निवडणुका आपल्या पथ्यावर पाळून घेतील. असं आहे, त्यांना त्यांना अशा गोष्टी बोलण्याची सवय आहे. त्यांचे स्टेटमेंट हे जर आपण बघितले तर ज्या दिवशी आंदोलन सुरू झालं त्याच्या आधीपासून आत्तापर्यंत 15 त्यांनी बदललेले आहेत. मला असं वाटतं की अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवून घेण्याचा प्रयत्न यापेक्षा अधिक नाही आहे. त्यांनी या उलट हा प्रश्न सोडवण्याकडे जास्त लक्ष द्यावं.